भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे छत्रपति शिवाजी महाराज की, जय भवानी जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। क्रांतिकारकांच्या मनामध्ये क्रांतीची ज्वाला ज्यांनी खऱ्या अर्थाने प्रस्फुटित केली, ते क्रांतिकारक, क्रांतीवीर, आपल्या सर्वांना प्रेरणा देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या चरणी देखील नतमस्तक होतो। मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते, भारत सरकारचे मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी, ज्यांचं अतिशय सुंदर मार्गदर्शन आपण सर्वांनी ऐकलं, ते सन्माननीय खासदार सुधांशु त्रिवेदी जी, खासदार कृपाल तुमाने जी, मंचावर उपस्थित राजे मुदोजी भोसले जी, राजे वीरेंद्रजी शहा, आदरणीय श्रीमती शांताक्का, आदरणीय सुलेखाताई कुंभारे, माननीय रामजी हरकरे, अजयजी संचेती, विकासजी महात्मे, जसबीर सिंगजी राजपाल, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित रमेशजी ठुबरीकर, आपले नाव आधी घ्यायला पाहिजे होतं, आपले प्रदेशाचे अध्यक्ष जरा इथे लाईट कमी आहे, चंद्रशेखरजी बावनकुळे, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित वानखेडेजी, हबीब खानजी, मेहर सिंग मेहरोलियाजी, सुरेश यादवजी, रमेश पटेलजी, त्याचप्रमाणे गुड्डूजी केवलरमानी, संदीपजी जोशी, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, सुधांशुजींनी अतिशय चांगलं मार्गदर्शन आपल्या सर्वांना केलंय। सावरकर गौरव यात्रा संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरामध्ये निघते, प्रत्येक गावामध्ये निघते। सावरकरांचा गौरव तर आपल्या मनामध्ये आहे, मग ही गौरव यात्रा काढण्याची वेळ आपल्यावर का आली? या देशामध्ये काही लोक असे जन्माला आले आहेत ज्यांना देशाचा इतिहासही माहिती नाही, देशाचं वर्तमानही माहिती नाही, ज्यांना स्वतःला भविष्य नाही, ज्यांच्या पक्षाला भविष्य नाही, ते रोज उठून सावरकरांना शिव्या देतात, त्यांना उत्तर देण्याकरता महाराष्ट्रातला जन जन हा सावरकर या गौरव यात्रेच्या निमित्ताने आज रस्त्यावर उतरलेला आहे। राहुल गांधी काय म्हणतात? राहुल गांधी म्हणतात, मैं माफी नहीं मांगूंगा, मैं सावरकर नहीं हूं। अरे नादान माणसा, न तू सावरकर होऊ शकतो, न तू गांधी होऊ शकतो, तू सावरकरही नाहीये आणि तू गांधी नाहीये। सावरकर होण्याकरता त्याग करावा लागतो, त्याग। त्या अंदमानच्या छोट्याशा खोलीमध्ये आपल्या घरी जेवढा संडास असतो ना, त्यापेक्षा छोट्या खोलीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांना डांबून ठेवलं होतं। अंधार अंधार असायचा, उजेड देखील यायचा नाही, त्याच ठिकाणी मलमूत्राचं विसर्जन करावं लागायचं। अरे राहुल गांधी, एक रात्री त्या खोलीत राहून दाखव, एक रात्र एसी लावून देतो तरी राहून दाखव, नाही राहू शकत। आणि तुम्ही काय सावरकरांचं नाव या ठिकाणी घेताय? ज्या सावरकरांनी खऱ्या अर्थानं क्रांतिकारकांमध्ये क्रांतीची ज्योत पेटवली। सुधांशुजी म्हणाले खरंय, खऱ्या अर्थानं सावरकरांनी लहानपणापासनं 12व्या वर्षी स्वातंत्र्य लक्ष्मीची आराधना करणारी कविता हा तरुण लिहितो, हा युवा बालक लिहितो। 13व्या वर्षी आपल्या मित्रांना एकत्रित करून त्या ठिकाणी स्वातंत्र्य लक्ष्मी करता शपथ घेतो।
आणि सातत्याने स्वातंत्र्याची आराधना करताना कशा प्रकारे आपला देश स्वतंत्र होऊ शकेल याचाच विचार ज्यांच्या मनामध्ये आहे, तुम्ही विचार करा। स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्यावेळी विदेशी वस्तूंवर त्या ठिकाणी बहिष्कार करायला सांगितलं, विदेशी वस्तूंची होळी केली, त्यावेळी सावरकरांचं वय काय होतं, त्यावेळी सावरकर कुठल्या विचारांना प्रेरित होते? आणि हे सावरकर ज्यावेळी लंडन मध्ये जातात आणि त्या ठिकाणी इंडिया हाऊस मध्ये बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण घेतात, त्या ठिकाणी बंदुका भारतामध्ये कशा पाठवायच्या या संदर्भातलं अनुसंधान करतात आणि सशस्त्र क्रांतीचा नारा देत एकेका भारतीय क्रांतिकारकाला त्या ठिकाणी प्रेरित करतात, पहिल्यांदा मॅझिनीचं चरित्र लिहितात आणि त्यानंतर 1857 ची लढाई हे शिपायांचं बंडन नव्हतं, 1857 ची लढाई हे भारताचं पहिलं स्वातंत्र्य युद्ध होतं हे सांगणारे आणि लिहिणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते। आपल्याला आश्चर्य वाटेल, त्याही काळामध्ये ते पुस्तक छापू दिलं नाही, जर्मनीत जाऊन छापण्याचा प्रयत्न केला, युरोप मधल्या 3-4 देशात जाऊन छापायचा प्रयत्न केला, शेवटी त्याची हाताने लिहिलेली कॉपी स्मगल करून भारतामध्ये आणली आणि भारताच्या क्रांतिकारकांनी त्याच्या कॉप्या हाताने लिहून त्या ठिकाणी वाटल्या आणि त्यातनं पहिल्यांदा लोकांच्या मनामध्ये ही भावना जागृत झाली की इंग्रजांनी आपल्याला जो इतिहास सांगितला की शिपायांचं बंड होतं हे शिपायांचं बंड नव्हतं, भारतीय स्वातंत्र्याचा पहिला संग्राम होता। आणि हे सांगण्याचं कारण या करता होतं की आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळेस 1857 ची लढाई चिरडली त्यानंतर एक अशी पिढी या भारतामध्ये निर्माण झाली होती की ज्या पिढीला वाटायचं इंग्रजांचा सूर्य बुडू शकत नाही, त्या पिढीला वाटायचं इंग्लंडच्या राणीच्या मनामध्ये ज्यावेळेस येईल की आता खूप झालं, आता भारताला स्वातंत्र्य देऊन देऊ, त्या दिवशी पार्लमेंटमध्ये प्रस्ताव येईल आणि तो प्रस्ताव आला की भारत स्वतंत्र होईल असं मानणारी एक पिढी त्या काळामध्ये होती, ज्या पिढीला खऱ्या अर्थानं लोकमान्य टिळकांनी सांगितलं की स्वातंत्र्य भिकेमध्ये नको, तो तर माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच आहे हे सांगणारे लोकमान्य टिळक होते। आणि त्याचवेळी तीच भावना लोकांच्या मनामध्ये जागृत करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते। मदनलाल ढिंगरांनी ज्यावेळेस कर्जनवाईलीचा त्या ठिकाणी वध केला, त्याला त्या ठिकाणी गोळ्या घातल्या आणि त्यानंतर इंग्रजांच्या लक्षात आलं की सावरकर ही अशी व्यक्ती आहे की भारतामध्ये क्रांतीचं बीजारोपण हे करू शकतात आणि त्यानंतरच खऱ्या अर्थानं इंग्रजांनी सावरकरांवर कारवाई करणं सुरू केलं। नंतरचा इतिहास आपल्याला माहिती आहे, पण विचार करा सावरकर जर माफीवीर असते तर इंग्रजांच्या संपूर्ण 150-250 वर्षाच्या राजवटीमध्ये कुठल्या एका व्यक्तीवर सर्वाधिक गुप्तहेर खात्यांनी पैसा खर्च केला असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे स्वातंत्र्यवीर सावरकर। सर्वात जास्त पैसा गुप्तहेर खात्याचा, कारण इंग्रजांना माहिती होतं हा व्यक्तीने ॲटम बॉम्ब आहे, हा जर भारतीयांपर्यंत पोचला तर इंग्रजांना हा सोडणार नाही आणि म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांना अटक केली, त्यांची डिग्री त्या ठिकाणी रद्द केली। आणि स्वातंत्र्यवीर सावरकर लेचेपेचे नव्हते, आपल्याला माहिती आहे की त्यांना घेऊन जात असताना त्यांनी आधीच प्लॅनिंग केलं आणि पत्र लिहिलं आपल्या मित्राला की मार्सेलिसच्या जवळ पोचल्यानंतर मी उडी मारणार आहे, त्या ठिकाणी येणार आहे, तू मला घेण्याकरता ये। आणि ठरल्याप्रमाणे शौचाच्या जागेतनं त्या ठिकाणी शिरून उडी मारून पोहत पोहत मार्सेलिसच्या बंदरावर सावरकर पोचले, फ्रान्समध्ये त्या ठिकाणी पोचले। दुर्दैवाने मित्राला यायला उशीर झाला आणि फ्रेंच पोलिसांनी त्यांना पुन्हा ब्रिटिशांच्या हवाली करून टाकलं। स्वातंत्र्यवीर सावरकरांवर खटला चालला, पहिले एक जन्मठेप मिळाली मग दुसरी जन्मठेप मिळाली। त्यावेळी आपल्याला माहिती आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या ठिकाणी जजला सांगितलं आणि इंग्रजी राज्यांना बोलून सांगितलं, अरे तुम्ही काय 2 जन्मठेप मला देता, तो
तुमचं राज्य तरी तेवढे दिवस चालणार आहे का, हे सांगण्याची त्यांची हिम्मत होती। आणि सुधांशुजींनी सांगितलंय खरं आहे, सावरकर हसत होते, कोणीतरी विचारलं हसता का बरं, म्हणाले चला बरं झालं आमच्या हिंदू धर्माच्या सिद्धांतावर आता ख्रिस्ती राज्याचा देखील त्या ठिकाणी पूर्णपणे ते देखील त्यातनं कन्व्हिन्स झाले आणि आता तेही मला दोन जन्मठेप देतात, याचा अर्थ त्यांनाही हे मान्य आहे की माझा पुनर्जन्म होणार आहे, एक जन्मठेप भोगल्यावर मी पुन्हा जन्माला येणार आहे आणि दुसरी जन्मठेप मी भोगणार आहे, हे सांगण्याचं धैर्य त्यांच्यामध्ये होतं। आज तुम्ही बघा, ज्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्या अंदमानच्या जेलमध्ये त्या ठिकाणी पाठवलं, त्या अंदमानच्या कारागृहामध्ये इतकी भयानक अवस्था होती, अनेक स्वातंत्र्य संग्राम सेनानी त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले, काही वेडे झाले, इतके अनन्वित अत्याचार व्हायचे, तेच अत्याचार सावरकरांनी सहन केले। आपण मगाशी इथे बघत होतो कोलूचा बैल म्हणून सावरकरांना त्या ठिकाणी जुंपलं जायचं आणि दिवसभरामध्ये तेवढं तेल काढलं नाही, हंटर मारले जायचे, त्या ठिकाणी तेल काढावं लागायचं आणि खायला अळ्या असलेली भाकरी मिळायची, ती खाल्ल्यानंतर सावरकरांना ज्यावेळी अपचन व्हायचं आणि त्या ठिकाणी कधी कधी त्यांना त्या ठिकाणी डायरिया व्हायचा, डिसेंट्री व्हायची, तरी देखील त्यांना त्यांच्या कमऱ्याच्या बाहेर काढलं जायचं नाही, त्या छोट्याशा कमऱ्यामध्ये तिथेच मलमूत्र विसर्जित करून तिथेच त्यांना झोपायला लावायचे आणि त्या अशक्त सावरकरांना पुन्हा सकाळी त्याच कोलूचा बैल बनून जुंपलं जायचं आणि पुन्हा हंटर मारला जायचा। पण या माणसाचं धैर्य बघा, अशाही परिस्थितीमध्ये स्वातंत्र्य लक्ष्मीची आराधना सोडली नाही, त्याच सेल्युलर जेलच्या त्याच भिंतीवर काळ्या दगड्यांनी 6000 कविता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिल्या, कविता लिहायचे, पाठ करायचे, मिटवायचे, लिहायचे, पाठ करायचे, 6000 कविता त्या ठिकाणी लिहिल्या। ओ काय तेज या व्यक्तीचं होतं, त्या जेलर बारी सोबत त्या ठिकाणी सावरकरांनी केलेला जो संघर्ष आहे, सावरकरांच्या संघर्षामुळे त्यानंतर तिथल्या कैद्यांना ज्या मरण यातना भोगाव्या लागत होत्या त्या यातनातनं सुटका देण्याचं काम हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या ठिकाणी केलं। आणि खरं म्हणजे हे सातत्याने सांगतात माफी मागितली, माफी मागितली। स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्यावेळी त्या ठिकाणी अर्ज केला आणि अर्ज करण्याचा एक फॉर्मॅट होता, त्या फॉर्मॅटमध्ये अर्ज केला, त्या अर्जामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर फॉर्मॅट तर पूर्ण वापरतात पण शेवटी म्हणतात मला माहिती आहे तुम्ही मला सोडणार नाही आहे, मला नाही सोडलं तरी चालेल पण माझी विनंती आहे इतर सगळ्या कैद्यांना तुम्ही सोडा, म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांना हे माहिती होतं आपल्याला सोडलं जाणार नाही आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांना महात्मा गांधींनी ज्या लेखाचा उल्लेख या ठिकाणी केला त्या लेखामध्ये देखील महात्मा गांधींनी सांगितलं तुम्ही त्या ठिकाणी याचिका करा। जॉर्ज पंचम त्या ठिकाणी येणार होते आणि त्या काळामध्ये ही याचिका जर तुम्ही केली सगळ्या कैद्यांना सोडणार, त्यामुळे तुम्ही देखील याचिका करा। सगळ्या राजकीय कैद्यांना सोडलं पण सावरकरांना सोडलं नाही, कारण इंग्रजांना हे माहिती होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा चौदार तळ्याचं आंदोलन केलं, जेव्हा काळाराम मंदिराचं आंदोलन केलं, त्यावेळी त्याला समर्थन देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते। सावरकरांनी सांगितलं की जोपर्यंत आम्ही जाती भेदाने या ठिकाणी विखंडित आहोत तोपर्यंत आमचा देश कधीही या ठिकाणी एकत्रित राहू शकत नाही, उद्या इंग्रज जातील आणि दुसरे कोणीतरी येऊन आमच्यावर राज्य करतील, आम्हाला मानवता हीच सगळ्यात मोठी आहे, समजून घेतलं पाहिजे, मानवतेपेक्षा कुठलाही धर्म मोठा नाही, हे सांगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते। स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलं सिंधू नदीपासनं सिंधू सागरापर्यंत जो व्यक्ती या जमिनीला आपली मातृभूमी पितृभूमी प्रेरणाभूमी मानतो, इथल्या मानकांना आपली मानकं मानतो, इथल्या संस्कृतीला आपली संस्कृती मानतो, असा व्यक्ती तिची पूजा पद्धती काही असू द्या अशा प्रत्येक व्यक्तीला मी हिंदू मानतो, ही हिंदूची व्याख्या पहिल्यांदा या देशामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या ठिकाणी आपल्याकरता केली। आणि म्हणून या देशामध्ये अंधश्रद्धेच्या निर्मूलनाकरता सावरकरांनी केलेलं कार्य असेल, विज्ञान निष्ठतेकरता सावरकरांचे लेख असतील, सावरकर कुठल्याही गोष्टीला प्रतिप्रश्न विचारायचे, कुठल्याही रूढीला परंपरेला केवळ ती रूढी परंपरा आहे म्हणून सावरकरांनी मानलं नाही, सावरकरांनी त्याला प्रतिप्रश्न विचारला का, आणि जे विज्ञान निष्ठ नव्हतं ते त्यागण्याचं काम हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं। खऱ्या अर्थानं सुधारक म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे कार्य आहे हे देखील अमूल्य अशा प्रकारचं कार्य आहे। आपल्या मराठी भाषेकरता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जी शब्द दिले, भाषा शुद्धी जी केली, आज आपण महापौर शब्द वापरतो
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलेला शब्द आहे, दूरदर्शन शब्द वापरतो, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलेला शब्द आहे, विधानमंडळ शब्द वापरतो, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलेला शब्द आहे, असे शेकडो शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठीला दिले। स्वभाषा शुद्ध असली पाहिजे हे सांगणारे सावरकर होते। जोपर्यंत आम्ही वेदबंदी उठवणार नाही, वेदांचा अधिकार सर्वांना असला पाहिजे, जोपर्यंत आम्ही रोटी बेटी बंदी उठवणार नाही, कोणाचंही लग्न कुठेही होऊ शकलं पाहिजे हे सांगणारे सावरकर होते। आणि अशा प्रकारे ज्या व्यक्तींनी जन्मभर केवळ देशाची समाजाची सेवा केली, आणि सुधांशुजी म्हणाले हे खरंय, स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांनी त्रास दिला आणि स्वातंत्र्यानंतर इंग्रज आपले जे एजंट ठेवून गेले होते त्या एजंटांनी त्रास दिला, आणि आजही त्यांचेच विचार घेऊन जे या ठिकाणी वागतायत ते राहुल गांधी, त्यांना स्वातंत्र्य वीर सावरकर कधी समजू शकत नाही। खरं म्हणजे आमचं सोडून द्या, पण आता मला आमचे मुधोजी राजे भोसले यांनी इंदिरा गांधींचं पत्र दिलं मंचावर बसलं असताना। इंदिरा गांधींचं पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये इंग्रजीतलं पत्र आणि त्याचं मराठीतलं आहे, त्यात काय म्हणतात इंदिरा गांधी, त्या म्हणतात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अतुलनीय धैर्याने ब्रिटिश सरकार विरुद्ध केलेल्या क्रांतिकारक कार्याचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात अत्यंत गौरवपूर्ण स्थान आहे। भारत मातेच्या या अत्यंत श्रेष्ठ वीरपुत्राची जन्मशताब्दी साजरी करण्याचे जे आयोजन आपण करीत आहात त्याला मी सुयश चिंतिते। अरे बाबा राहुल गांधी, आमचं सोड, आपल्या आजीचं तर ऐक, बरं ते जाऊ द्या। भारताच्या संसदेमध्ये एका अपक्ष खासदाराने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अभिनंदनाचा ठराव आणला आणि त्याला त्यावेळेच्या काँग्रेसने विरोध केला। काँग्रेसने त्यावेळी विरोध केल्यानंतर त्या ठरावाच्या बाजूने कोण उभं राहिलं? फिरोज गांधी, राहुल गांधींचे आजोबा। अरे ज्यांचं नाव वापरतो कमीत कमी त्यांचं तरी ऐक, पण त्यांचं ऐकायला तयार नाही, कारण यांना इतिहासही माहिती नाही, या देशाचा गौरवही माहिती नाही, या देशामध्ये कोणी काय केलं हे माहिती नाही। सोन्याचा चमचा घेऊन निवडून आलेले राहुल गांधी, तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जेवढा अपमान कराल तेवढे देशप्रेमी रस्त्यावर येऊन तुमचा या ठिकाणी दुस्वास केल्याशिवाय राहणार नाही, तेवढा तुम्हाला त्या ठिकाणी शिव्या शाप दिल्याशिवाय राहणार नाही। सावरकर आमच्या मनामध्ये आहेत, सावरकर आणि त्यांचे विचार आमच्या डोक्यामध्ये आहेत, त्यामुळे सावरकरांना तुम्ही संपवू शकत नाही। पण बंधू भगिनींनो, मला आश्चर्य या गोष्टीचं देखील वाटतं की एकीकडे स्वातंत्र्यवीर सावरकरांवर काँग्रेसचे अध्यक्ष अशा प्रकारे लांछन लावतात आणि त्याच वेळी आमच्या सोबत वर्षानुवर्ष असलेले आमचे मित्र त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि त्या ठिकाणी सत्ता उपभोगण्याचा प्रयत्न करतात। मला राहुल गांधी यांच्यावर काही बोलायचं नाही, खरं म्हणजे त्यांच्यावर बोलून माझ्या शब्दांची वाफ मी का वाया घालवू, पण मला उद्धव ठाकरेंना विचारायचं आहे, अरे काय होता असं तू, काय झाला असं तू, अरे असा कसा वाया गेला असं तू। मला आठवतो तो दिवस ज्या दिवशी काँग्रेसचा तो एक नेता काय ना मणिशंकर, ज्याच्यात मणी नाही शंकरही नाही, स्वातंत्र्यवीर सावरकरांना ज्या दिवशी अशाच प्रकारे माफीवीर तो बोलला होता आणि पाठी काढली होती, हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वतः जोडा घेऊन निघाले आणि मणिशंकर अय्यरच्या थोबाडीत जोडा मारला होता। सांगताना त्यांचं नाव, म्हणताना माझ्या वडिलांना पळवलं, अरे मग वडिलांचे विचार गेले कुठे? तुमच्या वडिलांचे विचार गेले कुठे? त्यांची कृती गेली कुठे? तुम्ही त्यांची कृती सोडून दिली म्हणून आम्हाला आता मैदानात उतरावं लागतंय, आमच्या एकनाथ शिंदेंना मैदानात उतरावं लागतंय, कारण वारसा जन्माने मिळत नाही, वारसा कर्माने मिळत असतो, कर्माने। तुम्ही मुख्यमंत्री असताना काँग्रेसच्या मुखपत्राने त्या ठिकाणी एक लेख छापला आणि त्या लेखामध्ये काय म्हटलं? म्हणाले स्वातंत्र्यवीर स्वातंत्र्यवीर नाही माफीवीर, आणि सावरकरांनी बलात्कार केला होता, सावरकर समलैंगिक होते, इतकं भयानक त्या ठिकाणी लिहिलं। यांना खुर्चीची चिंता होती, साधा निषेध देखील केला नाही।
सारा निषेध देखील केला नाही, त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले। आणि यांचे बाळराजे ते ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये येऊन सावरकरांना शिव्या देत होते त्यावेळी त्यांच्या गळ्यात गळा भेट घालून त्यांच्यासोबत पायी पायी चालले होते। म्हणून म्हटलं, कोण होतास तू, काय झालास हू? खरं म्हणजे मला आश्चर्य वाटतं, यांचं कसं आहे बघा, हे आता परवाच्या सभेत बोलले आम्हाला चालणार नाही चालणार, अरे काय चालणार नाही, ते रोज शिव्या देऊन राहिले आहेत। मी कालही बोललो, हे कसं झालं यांचं, काँग्रेसच्या काळातल्या भारतासारखं झालंय। त्यावेळी पाकिस्तान आपल्याकडे येऊन बॉम्बस्फोट करायचा, आपण म्हणायचो आम्ही तुमचा निषेध करतो, ते पुन्हा येऊन बॉम्बस्फोट करायचे, मग आम्ही म्हणायचो आम्ही तुमचा तीव्र शब्दात निषेध करतो, मग ते पुन्हा येऊन कोणाला तरी मारून टाकायचे, मग आपण म्हणायचो आम्ही अतितीव्र शब्दात निषेध करतो, मग ते पुन्हा येऊन बॉम्बस्फोट करायचे, मग म्हणायचं आता आम्ही खपवून घेणार नाही, आता आम्ही युनायटेड नेशनला जाऊन तुमची तक्रार करतो। हे असं आहे, हे बेगडी प्रेम आहे तुमचं, ते रोज सावरकरांना शिव्या देत आहेत आणि तुम्ही सांगतात आम्हाला चालणार नाही, अरे तुमचं कोण ऐकताय, तुम्ही रोज चालवून घेताय आम्हाला चालणार नाही चालणार नाही, काय चाललंय? रोज सावरकरांना शिव्या दिल्या जात आहेत आणि त्यांच्याच गळ्यात गळे मिळून तुम्ही चालला आहात। इतिहास बघतोय, इतिहास बघतोय, अरे सत्ता येईल सत्ता जाईल, पण इतिहासामध्ये तुमचं नाव सावरकर विरोधकांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांच्या यादीत असेल, हे तुम्ही या ठिकाणी ध्यानात ठेवलं पाहिजे। खरं म्हणजे आज ते मला म्हणाले फडतूस गृहमंत्री, उद्धव ठाकरे फडतूस नाही काढतूस हूं मैं, झुकेगा नहीं साला, घुसेगा घुसेगा। सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत जे राहतात त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये यत्किंचितही सन्मान राहू शकत नाही, यत्किंचितही सन्मान राहू शकत नाही। आणि म्हणून सावरकर गौरव यात्रा ही तोपर्यंत सुरू राहील जोपर्यंत सडक्या आणि कुचक्या मेंदूचे लोक सावरकरांचा अपमान करत राहतील, तोपर्यंत सावरकर प्रेमी हे रस्त्यावर या ठिकाणी उतरून या कुचक्या सडक्या डोक्याच्या लोकांचा निषेध करत राहतील। आणि मला विश्वास आहे सावरकरांनी ज्या भारताची संकल्पना केली आहे, सुधांशुजींनी खरं सांगितलं, मोदीजींच्या नेतृत्वामध्ये तोच भारत आता तयार होतोय। आज आम्ही पाहतो ज्या प्रकारे जगामध्ये भारताला मान मिळतोय सन्मान मिळतोय, जगाच्या पाठीवर मला तो सीन देखील पाहायला मिळाला, मला इतका आनंद झाला। नाहीतर आम्ही बघायचो की सगळ्या पंतप्रधानांच्या रांगेमध्ये आमचे अतिशय आदरणीय असलेले मनमोहन सिंग जी कुठेतरी उभे असायचे, कुठे उभे असायचे फोटोत दिसायचेच नाही। पण आज परिस्थिती अशी आहे की आमच्या मोदीजींची हात मिळवायला रांगेमध्ये जो बायडन देखील उभा आहे आणि वाट पाहतायत की मोदीजींनी वळून माझ्याकडे हात मिळवला पाहिजे। बंधू भगिनींनो, सावरकरांना जो भारत अपेक्षित होता ना तो असाच मजबूत भारत अपेक्षित होता, मजबूर भारत नाही। आणि म्हणून मी आज या निमित्ताने पुन्हा एकदा या सगळ्या तमाम सावरकर विरोधकांचं या ठिकाणी धिक्कार करतो आणि सावरकरांचा गौरव हा सातत्याने उंचच उंच जाईल। शेवटी जाता जाता एक अजून गोष्ट म्हणतो, यांच्याजवळ एकच गोष्ट आहे, उठून सुटून सावरकरांना भारतरत्न का देत नाही? अरे वेड्यांनो, सावरकर भारतरत्न आहेतच, कोणी द्या का नका देऊ, सावरकर भारतरत्न आहेतच। सावरकरांना भारतरत्न जेव्हा मिळायचं आहे तेव्हा ते मिळेल। आज देशामध्ये अनेक लोक असे आहेत की ज्यांना अजून भारतरत्न मिळालेला नाही, महात्मा ज्योतिबा फुलेंना अजून भारतरत्न मिळालेलं नाही, त्यामुळे सावरकरांना भारतरत्न मिळेल। पण तुमच्यासारख्या कुचक्या डोकाच्या लोकांमधला जो तुमचा मेंदू आहे तो मेंदू सरळ केल्यानंतर सावरकरांना भारतरत्न देऊ, एवढंच या निमित्ताने बोलतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत। लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास।